की तुमच्यामुळेच हा खूप चांगला नावारूपाला आहे. आपल्या सूचना आहे काय आमच्याकरता व्यक्तिगत सूचना नाही आणि आम्हाला राग मानण्याची गरज नाही. कारण की तुम्ही जे पोट टिकलेले मांडताय तर संघाचं भलं व्हावं याच्याकरताच मांडताय. त्यामुळे मला असं वाटतं की आपल्या सूचना ह्या शिरसावत मानून आम्ही मंत्री आहे सोडा, पण ज्या दिवशी आम्हाला वाटेल मला किंवा आम्हाला सगळ्यांना वाटेल की आम्ही इथं काही करू शकत नाही त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही राजीनामा देऊन टाकू एवढं वचन आम्ही आपल्याला या ठिकाणी देतो. कारण की शेवटी आता तो एक भाऊ बोलला की तुम्ही म्हशी घेऊन टाका काय घेऊन टाका आणि का अशी जन्माला आलोय का आम्हालाही बोलता येतं. तुमच्या प्रांतात कार्यकर्ता असताना आम्ही खालून जे बोलायचो ना तर समोरच्या वर्षाला बोलायला करायची नाही. खालून बोलणं फार सोपं आहे. सूचना मांडा जसं आता त्या काकांनी सूचना मांडली, आमच्या भावांनी सूचना मांडली, आमच्या असुदावाल्यांनी सूचना मांडली, मी असुद्याची डेअरी पाहिली एकदम सुंदर चालत आहे. सूचना मांडलं तर आम्ही काय येणार नाही, पण व्यक्तिगत आम्ही बसलो म्हणजे काय आम्ही काय देवरूपी लोक आहेत का कामाला बारा शिकाय असं काही नाही आहे. आम्ही पण तुमच्यासारखेच माणसं आहोत आणि तुमच्या सूचना मी ऐकतोय. माझ्या घरी पाच म्हशी चालतो वाटतं भावना तू दाखवतोय आणि एक बैठक मध्ये दोन म्हशी तुझ्या नावाचा गुलाबराव पाटील नाही एवढं सांगतो. संजय पवारकडे चला तर तुम्ही तुमची चांगली गोष्ट राष्ट्रवादीची बिजोरी म्हशी. त्यामुळे मला तरी असं वाटतं की तुमच्या सूचना आहे. आम्हाला आता तुम्ही सांगितलं की भारतात चुकीचं आहे, भारतात बदलून पाहिजे, बदलून देऊ आम्ही. जे आमच्याकडनं होण्यासारखं आहे ते 100% करू आणि जे होण्यासारखं नाही आहे त्याच्यामध्ये काय मार्ग काढायचा तो मार्ग काढण्याचा 100% प्रयत्न करू. तुम्ही जो विश्वास आमच्यावर टाकलेला आहे त्या विश्वासाला कणच जाणार नाही. एवढी खात्री देतो की मी तुम्हाला सांगेन बहुजनी ग्रामविकास मंत्री आहे आणि आमची विनंती ज्याच्या घरी पंगत राहते तो गरम फळ्या काढा. तर तुम्ही जर बचत गटांना 25-15 दिवस 100% कामाला देऊ नका. म्हणजे चांगले बचत गट काम करत आहेत, चांगल्या आमच्या महिला काम करत आहेत, त्यांना प्रत्येकाला 15-15 लाख रुपये जरी बचत भवनाकरता दिले ना तर याचा फायदा निश्चितपणाने महिलांना या ठिकाणी होऊ शकेल आणि आपण तो कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. जर्मनीकडे दूध संकलन कसं करावं, पॅक कशी लागते, आठची कशी लागते, साडेआठची कशी लागते याचा अभ्यास पाहिजे. आम्ही निक्षेपण उभे राहतो आम्ही पाहिलं नाही. मी सोसायटीमध्ये म्हणतो पाणी गेली दुकान दुकानी उभे नव्हते ते पण नंतर बँकेत उभे राहिले. मी फेडरेशन पाहिलेलं नाही. मी पहिल्या वेळेस मी फेडरेशनचं गेट पाहिलं. आम्ही इथं फेडरेशन मध्ये मला खायला बिलकुल आलेलो नाही. पहिले तुमच्या तुमचा होऊन टाका. आम्हाला जे करायचं आहे ते तुमच्या करता करायचं. तुम्ही चूक आला, चूक झाली, दुरुस्त करायची जबाबदारी आमची आहे. चांगली सूचना असेल तर तुम्ही आमच्या पाठीवर हात ठेवा हीच आमची अपेक्षा आहे. आपल्या सगळ्यांचं पुनश्च स्वागत. जय हिंद, जय महाराष्ट्र. आल्यावर केलेला आहे मग त्यांनी इकडे यायला पाहिजे होतं ना, कारण की ते तज्ज्ञ संचालक आहे, त्यांना फार मोठा अनुभव आहे. मला तरी असं वाटतं की ते त्यांचा ठराव होता, त्यांची एक डेअरीचे उत्पादक आहे, दूध उत्पादक आहे. इथे आले असते तर आमच्याही ज्ञानामध्ये प्रकाश पडला असता, पण ते आले नाही. आणि मला तरी असं वाटतं नुसतं टीका करण्यामध्ये अर्थ नाही, त्यांनीसुद्धा या ठिकाणी येऊन या गोष्टीची सूचना करायला पाहिजे होती. आणि मला तरी असं वाटतं की दूध संघाचा आमसभा ही आरसा आहे, आरशामध्ये सगळं दिसणार आहे. घेतील अध्यक्षांना जो वाटेल तो निर्णय घेतील. मला त्याच्यातली काय माहिती.